नमस्कार, मी मधु पाटील, मी सृष्टी न्यूज चॅनल मधून बोलत आहे. आज आपण बोलणार आहोत यशो मंदिर पतसंस्थेचे संस्थापक गायकवाड साहेब आणि यशो मंदिर पतसंस्थेचे अध्यक्ष हुलवडे साहेब आणि सर व्यवस्थापक गायकर साहेबांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. आज यशो मंदिर संस्था म्हणलं की त्याच्या नावातच यश समोर आहे. अशा संस्थेचे तुम्ही अध्यक्ष, संस्थापक आणि सर व्यवस्थापक आहात. अशा या सुंदर संस्थेची स्थापना कधी झाली याविषयी सांगा. या संस्थेची स्थापना 10 जानेवारी 1979 साली झालेली आहे. 33 वर्ष झालं ही संस्था कार्यरत आहे सर. अशा पद्धतीने कार्य करते एक सामान्य जी माणसं आहेत किंवा सामान्य जे गरीब लोक आहेत यांच्या विश्वासाचा आधार मानली जाणारी ही यशो मंदिर संस्था आहे. याच्याविषयी सर, 33 वर्ष झालं ती कार्य करते, तर ती कशा पद्धतीने करते, लोकांना याच्याविषयी प्रेरणा तुम्ही म्हणून सांगाल का. या संस्थेची स्थापनाच मुळात सर्वसामान्य माणसातून झालेली आहे. या संस्थेची स्थापना काळा चौक विभागामध्ये ज्या ठिकाणी गिरणी कामगारांचा आणि कामगार वस्ती होती अशा या एरियातून या संस्थेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे या संस्थेचं मूळच सर्वसामान्य माणूस आहे आणि आजही ते टिकून ठेवलेलं आहे. सामान्याचाच तुम्ही आत्ताच बोललात की सर्वसामान्याचा आधार, सामान्याचा आधार म्हटलं की एक विश्वासाचं नातं जुळतं आणि हे विश्वासाचं नातं नेमकं असतं हे आपल्या पतसंस्थेचं आहे. या विश्वासाच्या आधारावरच आपण आज 33 वर्ष झालं कार्यरत आहात. आज सामान्य माणूस म्हटलं की थोडंसं आता कॉम्पिटिशनला बऱ्याच अशा बँका उतरल्या आहेत, नॅशनल बँक आहेत, कॉपरेटिव्ह बँक आहेत, त्यातून आपली पतसंस्था ठीक आहे. पतसंस्थेवर जास्त लोक जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ज्या पद्धतीने सामान्य लोक याच्यावर विश्वास ठेवतात, या पद्धतीने आपल्या पतसंस्थेची खासियत म्हणजे स्पेशालिटी काय की त्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्याकडे यावं. खरं तर मी आत्ताच सांगितलं आपणाला की या संस्थेची स्थापना सर्वसामान्य माणसातून झालेली आहे, कामगार वर्गातून झालेली आहे. आमचे संस्थापक गायकर साहेब आणि आम्ही सर्वसामान्य माणसं या ठिकाणी गेली 34 वर्ष कार्यरत आहोत. जरी स्पर्धा आज असेल, बँका आणि इतर सहकारी बँका, जागतिक बँका, प्रायव्हेट बँका या सर्वांची जरी स्पर्धा असेल, परंतु सर्वसामान्य माणसांना विश्वास वाटणारं असं सर्व कार्य गेल्या 34 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना निश्चित गरज कशाची आहे असा आधार आम्ही पुरवण्याचे गेल्या 34 वर्षात सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि सहकारच मुळात विश्वासावर चालतो आणि त्यामुळं आम्ही सहकारातून काम करताना विश्वास संपादन करण्याचा, आमच्या सभासदांचा, सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्याचं प्रथम काम केलं आणि आजही ते टिकून ठेवलेलं आहे. म्हणूनच ही संस्था आज एवढ्या चांगल्या प्रगतीवर आहे. मुंबईतील, महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत अशा संस्थांमध्ये आमच्या यशो मंदिर पतसंस्थेचं नाव आहे. म्हणूनच तर आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, सर्वसामान्यांच्या विश्वासाचा आधार म्हणजे यशो मंदिर पतसंस्था. सर, आपली ही यशो मंदिर पतसंस्था आज एक एवढ्या वेगाने शिखरावर पोहोचती आहे सर. आज तुम्ही खूप वर्ष झाले या संस्थेमध्ये कार्यरत आहात, संस्थापक आहात, याच्याविषयी सर सांगा ना. ही संस्थाच मुळात आहे ना, ही संस्थाच मुळात सर्वसामान्य माणसांची संस्था आहे. ज्या काळामध्ये लोकांना कोणी उभं करत नव्हतं दारामध्ये, पैसे देत नव्हते, त्यांच्या गरजा होत नव्हत्या आणि प्रत्येक वेळी लोकांना सावकाराकडूनच मोठ्या दराने पैसे घ्यावे लागत होते, अशा काळात या संस्थेची स्थापना झालेली आहे. बँकासुद्धा लोकांना जवळ करत नव्हत्या. हे संस्थेमुळे आता माझ्या माहितीप्रमाणे 100% लोक स्वावलंबी झालेले आहेत. प्रत्येकाला स्वतःचं घर घेता आलेले आहे, मुलांची शिक्षणं करता आलेली आहेत आणि कधीही सावकाराकडे त्यांना जावं लागत नाही. ते नुसते कर्जच घेत नाहीत तर ते ठेवीदारसुद्धा झालेले आहेत. ह्या संस्थेचं हे विशेष आहे. आज सर पतसंस्था आणि आज 21वं शतक चाललं आहे ठीक आहे. आजची भावी युडी जे आपले भावी नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांची काय भूमिका आहे सर, कोणत्या पद्धतीने त्यांना आपल्याकडून मदत होते सर? आमच्याकडून तर त्यांना कर्जरूपाने तर मदत होतेच, परंतु त्यांना बचत करायला लावण्याच्या बाबतीमध्ये मोठा हातभार लागतो. आज प्रत्येक जण या संस्थेमध्ये काही ना काही प्रकाराने बचत करत असतो, गुंतवणुका करत असतो आणि त्यांचा लाभ पण मिळत असतो. या संस्थेवर लोकांचा इतका विश्वास आहे की ते लोक बिंदासपणे इकडे पैसे आणून ठेवत असतात. विश्वासावरच तसं जग चालतं. आज विश्वासाचं नातं आजकाल दिसत नाही, पण अशा पद्धतीने आपण चालू ठेवतो म्हणून तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. महत्वाचा मुद्दा असा सर की भावी नागरिक आहेत ठीक आहे, आज विश्वास राहिल्याने त्यामुळे भावी नागरिक पण अशा पद्धतीच्या ठेवी किंवा अशा पद्धतीचा विश्वास दाखवण्यात थोडंसं गुचमतात ठीक आहे, पण याबद्दल तुम्ही काय त्यांना सांगाल? आपण जे म्हणतात भावी नागरिक, भावी नागरिकांचा विश्वास नाही या मताशी मी आपल्या सहमत नाही.
कारण असं आहे की जग बदलतंय, सहकारी बँका बदलतात, इतर बँका बदलतात, आमच्या पतसंस्थांच्याही धोरणामध्ये आम्ही आमूलाग्र असे बदल केलेले आहेत की जे उद्याच्या नागरिकांना, जे भावी नागरिकांना, युवकांना जे हवं आहे ते पुरवण्याचं काम आम्ही करतो. विशेषतः त्यांना आपल्या करिअरसाठी मार्गदर्शन केलं जातं, त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना इथून आर्थिक मदतही दिली जाते. आणि आम्ही हे सगळं करताना जगात जे बदल होतात की जे उद्याच्या नागरिकांना हवेत, जे भावी नागरिकांना हवेत, ते बदल घडवण्याचं सर्व काम आम्ही आमच्या संस्थेमध्ये करतो. यापूर्वीची गरजा वेगळ्या होत्या, आत्ता पुढे गरजा त्या वेगळ्या आहेत आणि यापुढे अजून वेगळ्या होतीलही. तर त्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते आम्ही या संस्थेमध्ये अभ्यासपूर्वक करतो आणि उद्याच्या भावी नागरिकांना किंवा युवा पिढीला काय गरजेचं आहे याचा अभ्यास करून संस्थेची वाटचाल करीत आहोत. तुम्ही छान सांगितलं विश्वासाबद्दल. आता मी तुम्हाला विचारलं की भावी नागरिक ज्या पद्धतीनं विश्वास ठेवण्याची गोष्ट आली तर तुम्ही त्याच्याविषयी छान असं एक स्टेटमेंट दिलं. पण सर असं आहे की आज गरीब घराण्यातली मुलं खूप आहेत की ती शिक्षणासाठी धडपडतात पण पैशा वाचून ते पुढे जात नाहीत सर. पण अशा मुलांना तुम्ही शैक्षणिक कर्ज उपलब्धी कशा पद्धतीने देतात, म्हणजे त्याच्यावर व्याज आकारणी किती आहे, मग त्यांना जर आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना कसं शैक्षणिक कर्ज उपलब्धी करून देता? खरं तर आम्ही शैक्षणिक कर्जाचं धोरण हे शासनाकडूनच प्रत्येक पतसंस्थेला दिलं गेलेलं आहे, ते आमच्या उपविधीप्रमाणे आम्हाला त्याची मंजुरी आहे. विशेषतः सर्वसामान्य माणसाच्या मुलाला वेगळं एक तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण किंवा तुमचं व्यवस्थापनाचं शिक्षण ही भारतात घेणं किंवा भारताबाहेर जाऊन घेणं ही अत्यंत कठीण आणि अवघड स्थिती आहे, विशेषतः करून गरिबांच्या मुलांना. तर आम्ही अशा प्रकारच्या मुलांना अगदी अल्प व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्ज पुरवण्याची सोय केलेली आहे. अजून बाहेर जाणाऱ्या, परदेशी जाणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला कृपया अजून झालेलं नाही, पण जे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याला मग कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल, वैद्यकीय घ्यायचं असेल, तांत्रिक शिक्षण घ्यायचं असेल अथवा व्यवस्थापकीय शिक्षणासाठी त्याला हवं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्याला काही मदत हवी असेल तर ती या संस्थेमधून अल्प व्याजदरामध्ये पुरवण्याची सोय आहे, आम्ही करतो ते. याबद्दल तुम्ही जे आपले विद्यार्थी मंडळ आहेत किंवा विद्यार्थी लोकांना तुम्ही मदत करताय ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच सर आपली ही संस्था आहे 33 वर्ष झालं कार्यरत आहे, तर याचा जन्म आहे जो ग्रामीण भागातून झाला की शहरी भागातून झाला? संस्थेचा जन्म मुंबईतच झाला. अच्छा, हो. आणि तोही काळा चौकी कामगार विभागातून. पण या ठिकाणी तेव्हापासून जी कार्यरत संचालक मंडळी आहेत किंवा आमचे जे सभासद आहेत ते सर्वसामान्य गावाकडून, उदाहरणार्थ नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा असेल, तुमचं बीड असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, या जिल्ह्यातली सर्व मंडळी या ठिकाणी जवळजवळ सभासद आहेत. आणि मग त्यांच्या गरजा काय आहेत, यापूर्वी मुंबईत राहताना प्रत्येक माणसाला जर तुम्ही त्या काळाचा जर काही थोडाफार इतिहास पाहिलात तर त्यावेळेला माणसाला की आपलं कुटुंब गावाकडं, मुलं गावाकडं, हा कुठेतरी आपल्या त्या बेराडांच्या खोलीमध्ये किंवा जी मंडळाची खोली असायची तिथं राहायचे. परंतु हे सगळं आम्ही आणि गायकर साहेबांनी, आमच्या संचालक मंडळाने सगळं हेरून की यामध्ये काही बदल केला पाहिजे. या सर्वसामान्य माणसाला तो 30-35 वर्षाची आपली तर या ठिकाणी सेवा करतो मुंबईमध्ये, मग तो शासकीय असेल, खाजगी क्षेत्रात असेल, कुठेही असेल, परंतु तो जाताना इथून रिकाम्या हाती गावी जातो किंवा थोडीशी पुंजी घेऊन गावी जातो. तर आणि मग मुलं वगैरे गावी असतात तर आम्ही प्रथमतः आमच्या सभासदांना मुंबईमध्ये घर कसं घेता येईल या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललं. आणि आमच्या सभासदांना आज जवळजवळ आम्ही 10,000 जास्त घरं घेण्याला मदत केलेली आहे, त्यामुळं त्यांची मुलं मुंबईत आली आणि मुंबईत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. संस्थेचा जन्म कुठूनही असो, नगरी भागातच असो किंवा ग्रामीण भागातून असो, पण मेन मुद्दा काय आहे की आपल्याला सर्वसामान्यांना एक आधार द्यायचा आहे, त्यांच्याशी आपलं जे विश्वासाचं नातं आहे ते टिकवून ठेवायचं आहे. तर हे विश्वासाचं नातं दृढ करण्यासाठी तुमच्या काय भूमिका आहे? आमच्या भूमिका याच आहेत की सर्वसामान्य सभासदांनी या संस्थेशी संपूर्णपणे आपले व्यवहार ठेवले पाहिजेत आणि व्यवहारांमध्ये नियमितता ठेवली पाहिजे. असं जर झालं तर त्याच्यामुळे त्यांचा विकास होतो, संस्थेचाही विकास होतो आणि सर्वसामान्यपणे प्रत्येकजण त्याच्यामुळे सुखी होतो.
हा असा आमचा अनुभव आहे आतापर्यंतचा. सर तुम्ही या संस्थेचे सर व्यवस्था करत आहात, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचं हे असेल, म्हणजे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. ठीक आहे, अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे, संस्थापक म्हणून यांच्यावर जबाबदारी आहे, त्याच पद्धतीने सर व्यवस्थापक म्हणून तुमच्यावर एक मोठी जबाबदारी, तर ती कशा पद्धतीने तुम्ही भूमिका पार पाडता? ती सर्व सर्व सर्वांगीण अभ्यास करून सर्व हे बघून व्यवस्थापन केलं जातं. तुम्ही याचा पूर्णपणे अभ्यास करता आणि मग जाऊन या सगळ्याचं व्यवस्थापन करता, म्हणजे सगळ्यात मूळ आधार हा तुमचा आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते तुमच्या संस्थेत लोक त्या पद्धतीने कॉपरेट पण करतात. येस करतात. सर सगळ्यात महत्वाची आपल्या देशाला भेडसवणारी समस्या म्हणजे शेतकऱ्यांची. ठीक आहे, आज बरेच असे शेतकरी आहेत की कर्जाची समस्या उपलब्ध होतात किंवा याच्यामुळे ते आत्महत्या करतात, सगळ्यात मोठी समस्या आहे. पेपर लाऊट होत आहे किंवा या बाबतीत सरकार पण विविध अशा म्हणजे उपलब्धी करत आहे किंवा त्यांना मदत करत आहे, मग आपली संस्था काय करते त्यांच्यासाठी? आपण त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला तर म्हणजे आमची नागरी पतसंस्था आहे, परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये देखील 4 शाखा आहेत आणि त्या ठिकाणी आमचे सभासद विशेषतः जास्त करून शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी कर्ज देण्याला आम्हाला मर्यादा आहेत, तरी देखील आम्ही आमच्या संस्थेचे जे शेतकरी सभासद आहेत गावाकडचे, म्हणजे गावाकडच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये विशेषतः शेतकरी सभासद आहेत, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अडचणीला कर्ज देण्याचं आम्ही सोय केलेली आहे. अगदी 30,000 पासून 15 लाखापर्यंतची देखील कर्ज आम्ही वितरण गावाकडे केलेली आहेत. आपण आताच एक महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातलात, तो शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आम्ही अभिमानानं सांगू की आमच्या परिसरातील एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा प्रश्न आला नाही. काही विभागामध्ये झाले हा भाग वेगळा, परंतु आमच्या परिसरामध्ये आमच्या संस्थेचे जे सभासद आहेत किंवा इतरही आमच्याबरोबर काम करणाऱ्या इतरही चांगल्या संस्था आहेत, तर या विभागामध्ये तसा काही प्रकार घडला नाही. शेतकरी आपली कर्ज घेतात, शेतकऱ्याच्या उत्पन्नाला निश्चिती नसल्यामुळं कर्ज परतफेडीच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात, तरी देखील आमच्या संस्थेचे जे सभासद आहेत ते आपलं घेतलेलं कर्ज नेहमी ठेवण्याचा पुन्हा पूर्ण क्षमतेने पुन्हा परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना मदत केल्याचा, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जे आहोत ती शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आणि मग त्याचा सार्थ अभिमान ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे, त्याचे हे रिपोर्ट्स रिझल्ट चांगले आहेत. सर आपलं यशू मंदिर आज शिखरावर पोहोचत आहे, आज बऱ्याच ठिकाणी आपलं यशू मंदिरचं नाव आहे किंवा पतसंस्था आपली कार्यरत आहे, अशा संस्थेच्या शाखा किती आहेत आणि कुठे कुठे आहेत याविषयी सांगा ना. आमच्या संस्थेच्या शाखा मुख्यालय आणि अधिक 15 शाखा आहेत. या ठिकाणीच मुख्यालयाला जोडून पंतनगर शाखा आहे. आमची स्थापना काळाचौकी विभागात झाली, काळाचौकी विभागातही एक शाखा आहे. नंतर शेजारीच घाटकोपर पश्चिमला भटवाडीमध्ये आहे. कांजूर गावामध्ये सर्वसामान्य माणसं असल्यामुळं त्याही ठिकाणी एक शाखा आहे. नंतर कल्याणला 2 शाखा आहेत, पूर्वेला आणि 1 पश्चिमेला. नव्या मुंबईचा जसा विकास होत गेला त्यानुसार नव्या मुंबईत वाशीलाही आम्ही 1 शाखा घेतलेली आहे, त्याचबरोबर ठाण्यामध्ये श्रीनगर विभागात 1 शाखा आहे. नंतर आम्ही थोडंसं गावाकडे जाण्याचा प्रयत्न केला, आमच्या विभागातील संगमनेर, ब्राह्मणवाडा, आळेफाटा या विभागामध्ये आम्ही 3 शाखा सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर विक्रोळी, भांडूप आणि पुण्यामध्ये भोसरी या ठिकाणी शाखा आहे. आणि आत्ताच यावर्षी ज्या ठिकाणी चांगला विकास होतोय, चांगल्या पद्धतीचं आम्हाला व्यवसाय मिळेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही आत्ताच नुकतीच 15वी शाखा आमची बदलापूर येथे सुरू केलेली आहे. सर अभिनंदन तुमची आता नवीन शाखा जी ओपन झाली आहे किंवा उद्घाटन झालं असेल तिचं त्या शाखेबद्दल. सर तुम्ही मला म्हटलात की आमची शाखा जी आहे सामान्याच्या सर्वसामान्यांच्या विश्वासाचा आधार आहे. ठीक आहे, आपलं हे ब्रीदच आहे येशू मंदिरचं, ब्रीदच आहे. पण सर आपली जो जन्म आहे किंवा संस्थेची स्थापना आहे आपण बोललात की काळाचौकीमधून झाली, म्हणजे नागरी विभागातून झाली. नगर विभाग म्हटलं की व्यावसायिक लोक आलीच, मग त्या व्यावसायिक लोकांना तुम्ही म्हणजे सपोर्ट कशा पद्धतीने करतात, जास्त त्यांच्याकडे पगडा आपला आपल्या संस्थेचा? विशेष करून व्यवसायांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ज्या प्रकारे बँकांकडे व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण होतात तितक्याशा गरजा सुरुवातीला आम्ही आमच्या पतसंस्थेकडून आमच्या सभासदांना किंवा आमचे सभासद जे व्यावसायिक आहेत त्यांना पुरवण्यात आम्ही
किंवा शासकीय धोरणं म्हणा, कर्ज देण्याची मर्यादा म्हणा, या सर्व गोष्टीमुळं काही मर्यादा आल्या. परंतु आज मात्र आम्ही आमच्या विभागातील ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायासाठी आम्ही 25 लाखापर्यंतची कर्जाची मदत करतो आणि त्याचेही रिझल्ट चांगले आहेत. सर, तुम्ही एवढे 33 वर्ष झालं संस्थापकात, सगळ्यात जुनं म्हटलं तर तुम्ही या संस्थेचे संस्थापक आहात, तर याच्याशी तुमचे अनुभव सांगा ना. माझे अनुभव तर भरपूर आहेत सांगायला, एखादा आमच्याशी शेअर करा ना. आतापर्यंतच्या काळामध्ये लोकांनी मला भरभरून सहकार्य केलेलं आहे आणि भरभरून सहकार्य केल्यामुळे ही संस्था आज तशा अर्थाने स्वावलंबी संस्था झालेली आहे. या संस्थेला कधी बँकेचं कर्ज घ्यावं लागलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला भरपूर अडचणी आल्या होत्या. त्यावेळेस एक दिवस मुंबई बँकेने आम्हाला नाकारलं होतं, तर ते सुद्धा आम्ही सहन केलं आणि नंतर आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलो. आतापर्यंत आम्हाला कधी बँक कर्ज घ्यायला लागलेलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे अनुभवाप्रमाणे ज्यावेळेस ही संस्था निर्माण झाली त्यावेळी आमच्या सभासदांपैकी 10% लोकांना सुद्धा स्वतःची घरं नव्हती. 10%. आज आमच्याकडे 100% लोकांना घरं आहेत. बिनघराचा माणूस आमच्याकडे सभासदही नसेल असं मला वाटतं. हे इतकी चांगली सुधारणा झालेली आहे संस्थेमुळे, लोकांचा विकास झालेला आहे आणि पुढेही चांगलं भवितव्य या संस्थेला आहे. सर, आपली नावातच यश समोर आपल्या संस्थेत, त्यामुळे आपल्या संस्थेला भरभाटायला लावणारच. सर, मला असं विचारायचं आहे की सर्वसामान्य आज सर्वांसाठी तुम्ही लढताय, तुमचं ब्रीत आहे, पण असे काही प्लॅन्स आहेत की तुम्ही सरकारकडे सादर केलेत आपल्या पतसंस्थेविषयी, ते आता त्याचे निर्णय वगैरे? नाही, एखाद्या पतसंस्थेविषयी असं प्लॅन वगैरे शासनाकडं सादर करणं थोडं अवघड काम असतं. शासन सहकार तत्वानुसार किंवा सहकार कायद्यानुसार आपली धोरण ठरवतं. आम्ही आमच्या अडचणी आहेत ह्या सहकारी संस्थांचं फेडरेशन, सहकारी संस्थांचा संघ यांच्याकडं शेअर करतो आणि त्यांच्याकडून मग ते शासन दरबारी जातात आणि त्यावर शासन विचार करून वेगवेगळे जे आमूलाग्र बदल आता झालेले आहेत सहकारामध्ये, हे सगळं त्याचा परिपाक आहे. त्या दृष्टीनं रोजचं काम करताना काय अडचणी येतात किंवा निश्चित सभासदांना काय हवंय, बदलत्या समाजाला काय हवंय, याचा सगळा अभ्यास करून आम्ही फेडरेशनमार्फत शासनाकडं वेगवेगळ्या योजना सादर करतो. आणि मगच अलीकडं आपल्याला माहीत असेल की शासनाने पतसंस्थांसाठी वेगवेगळे एक विशेष असा कायदा केला आहे. त्यातही विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की केंद्र शासनानं घटनेत बदल करून संपूर्ण भारतामध्ये सहकारासाठी एक कायदा असावा याच्यासाठी केंद्र सरकारने घटनेमध्ये बदल केलेला आहे आणि त्याचाही एक चांगला परिणाम, सादृश्याचा चांगला परिणाम या सहकारात निश्चितच मिळेल. की उद्या सहकार कुठे जाणार आहे, या स्पर्धेमध्ये टिकताना, बँकिंग स्पर्धेमध्ये टिकताना सहकाराचं महत्त्व राखण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी विशेष पुढाकार घेऊन घटनेत बदल करून आणलेला आहे आणि त्याचे परिणाम काही थोड्या दिवसात सहकारात दिसतील. खरं तर मधल्या काळामध्ये शासकीय वृत्ती म्हणा किंवा लोकांची वृत्ती म्हणा, काही बऱ्याचशा कारणांमुळं सहकारात किंवा विशेष करून या सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्या बाबतीत वेगवेगळं बोललं गेलं, पण आम्ही त्याच्याशी सहमत नाहीत. आमच्या संस्थेवर कुठलंही गंडांतर आलं नाही, कुठलाही प्रकार झाला नाही, हा भाग वेगळा. तरी पण एक सहकारात काम करताना की सहकार क्षेत्रावरच जर काही वेगवेगळे असे काही आरोप केले जात असतील सहनिशा न करता, मी तुमच्या बाबतीत बोलत नाही, दुसरे काही चॅनलने वगैरे केलं, म्हणजे मला असं म्हणायचं त्या बाबतीत, एखाद्या पतसंस्थेमध्ये, एखाद्या बँकेमध्ये थोडंसं काही घडलं की त्याला अगदी दिवसभर प्रसिद्धी जाते. परंतु या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या काम करणाऱ्या सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, की ज्यांचा पतसंस्था, काही पतसंस्थांचा महाराष्ट्रामधल्या 1500 कोटीच्या वरचा देखील टर्नओव्हर आहे, अतिशय चांगलं काम करतात. आम्ही 200 कोटीच्या आसपास गेलेलो आहोत, पण हे सगळं करताना चांगल्या कामालाही चांगली प्रसिद्धी मिळावी की जेणेकरून समाजाकडे, समाजाचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो मधल्या काळात बदलला आहे त्याला या शासकीय महाराष्ट्र शासनाच्या नवीन कायद्यामुळं आणि केंद्र शासनाच्या घटनादृष्टीमुळं एक चांगला मार्ग यातून निघेल अशी खात्री वाटते. सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे की कधी कधी असं वाटतं की मीडियाची लोक पण एखाद्या गोष्टीला म्हणजे खूप उचलून धरतात आणि चांगल्या बरोबर वाईट दोन्ही गोष्टी समोर येतात, म्हणजे गव्हाबरोबर किडे पण रगडले जातातच, ही आपल्या दुनियेची रीत आहे, याला कोणी पाठीमागे टाकू शकणार नाही.
पण मला असं म्हणायचं आहे सर की आज आपलं 33 वर्ष झाली आपल्या या संस्थेला, यशो मंदिर संस्थेला. मग मला असं म्हणायचं सर याच्यामध्ये ठेवी भांडवल याच्याविषयी माहिती द्या ना. संस्थेचं भागभांडवल, संस्थेचे सभासद संख्या आज 43,700 आहे. वसूल भागभांडवल 7,10,00,000 आहे. आमचे निधी, राखीव निधी आणि इतर निधी सगळे जवळजवळ 17.5 कोटीचे आहेत. सभासदांच्या ठेवी या संस्थेकडे, सर्वसामान्य सभासदांच्या ठेवी येतात, त्या 131 कोटीवर गेलेल्या आहेत. नफा यावर्षीचा आमचा 76 लाख झालेला आहे आणि 131 कोटीपैकी आम्ही सभासदांना शासकीय धोरणांचा सगळा विचार करून आत्तापर्यंत 102 कोटीची कर्ज वाटप केलेली आहे. कर्ज वसुली ही समाधानकारक आहे. शिवाय संस्थेच्या 3.5 कोटीच्या मालमत्ता आहेत. संस्थेची जी 15 शाखा आहेत त्यापैकी जवळजवळ 8 शाखांची जागा आमच्या मालकीच्या आहेत आणि इतर अजूनही भाड्याने आहेत. आमच्या सभासदांची आणि आमच्या संचालक मंडळाचं असं धोरण आहे की याही ज्या राहिलेल्या संस्था शाखांच्या जागा भाड्याने आहेत त्याही आम्ही मालकी तत्वावर घेण्याच्या तयारीत आहोत. त्याकडे त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. संस्थेचं खेळतं भांडवल 31 मार्च 2012 रोजी 160 कोटीचं झालेलं आहे. सर तुमची ही संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. सर या संस्थेला अशा पद्धतीने कार्यरत आहे, एक विश्वासाचं नातं तुमच्या समोर आहे, तुमच्या सोबत आहे, याच्यामुळे तुमची संस्था जी शिखरावर येऊन पोहोचली आहे. मला असं म्हणायचं आहे की या संस्थेला बरेच असे अवॉर्ड पारितोषिक मिळाले, तर त्याच्याविषयी मला माहिती द्या ना. आम्ही जे फेडरेशनकडून किंवा शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात किंवा विविध स्पर्धा घेतल्या जातात त्याहीमध्ये आम्ही वेळोवेळी उतरलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचं फेडरेशनकडूनही आम्हाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं आहे. विशेष करून महाराष्ट्र शासनाकडून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील आमच्या या संस्थेचा एकदा गौरव झालेला आहे, चांगलं काम करतो म्हणून. त्याचबरोबर फेडरेशनकडून किंवा इतरही संस्थांकडून या संस्थेचं नेहमीच गौरव झालेला आहे. अशी महत्त्वाची पारितोषिकही या संस्थेनं आत्तापर्यंत मिळवलेली आहेत. सर तुमच्या यशोमंदिर संस्थेला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल तुम्हाला म्हणजे तुमचं अभिनंदन करावं, कारण की यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मोलाचा हात आहे, तुमची मोलाची कामगिरी आहे. आज तुम्ही या संस्थेला चांगलं नेतृत्व देताय, त्या संस्थेला अशा पद्धतीनं कार्यरत करताय, यातमध्ये तुमचा सगळ्यात मोठा हात आहे. सर ही संस्था अशीच तुमची कार्यरत राहू याबद्दल तुमच्या भविष्याच्या काही योजना आहेत का? त्या अगोदर मी तुम्हाला आमच्या संस्थेची काही थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो, योजनेकडे आपण भविष्याकडे पुढे जाऊ. आमच्या संस्थेमध्ये सभासदांसाठी सभासद कल्याण योजना आम्ही 1996 साली सुरू केली. प्रत्येक सभासदांनी त्या योजनेचं सभासद व्हायचं आणि सभासद होताना फक्त 200 रुपये वर्गणी भरायची. तो जो फंड आहे तो जवळजवळ आमचा आता 3.25 कोटीवर गेलेला आहे. त्याची गुंतवणूक बँकेत वेगळ्या अकाउंटला केलेली आहे. आणि सभासदांना ज्या वेळेला अडचणी येतात की मग वैद्यकीय मदत हवी असते, एखादं मोठं ऑपरेशन झालं असेल, आपण पाहतो मुंबई शहरामध्ये बायपाससारखी किंवा इतरही मोठी ऑपरेशन्स असतात, या ऑपरेशनसाठी सर्वसामान्य माणसाला खर्च करणं अवघड होतं. किंवा आमच्या संस्थेचे काही सभासद जे सुरुवातीपासून सभासद आहेत किंवा मृत्यू हा अटळ आहे, प्रत्येकाला त्यातून जावंच लागतं, तर काही वेळेला सभासदांचे मृत्यू होतात. यासाठी आम्ही एक सभासद कल्याण योजना सुरू केलेली आहे आणि तिचं आता 3.25 कोटीचा एक फंड आहे, तो वेगळा सेपरेट बँकेत गुंतवून त्यातून आम्ही त्याचे वितरण करतो. त्याच्यामध्ये असं आहे की सर्वसामान्य माणसाला जर अपघाती मृत्यू, आमच्या सभासदापैकी जर सभासदाला अपघाती मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाला आम्ही 25,000ची मदत करतो. नैसर्गिक मृत्यू आला तरीही त्याला 2,000ची मदत त्याच्या घरी पोच केली जाते. त्याच्याशिवाय त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी जास्तीत जास्त पर्यंत 10,000पर्यंतची मदत या फंडातून आम्ही करतो. त्याचा लाभ खूप सभासदांनी घेतलेला आहे. जवळजवळ वर्षाला याचं वाटप देखील 14-15 लाखाच्या वर होतं, 25 लाखाच्या आसपास होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्थेचं वैशिष्ट्य आहे आणि मग त्यामुळं सभासद आणि आम्ही संचालक मंडळी कर्मचारी यांचं एक आगळं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही 1-2 वर्षापासून
आमचे जे कर्जदार सभासद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यात बदल केलेले आहेत। ते असे की आम्ही सभासदाने एखाद्याने कर्ज घेतलं त्याच्याकडून नॉमिनल 1% जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत त्याचं कॉन्ट्रिब्युशन घेतो आणि जर त्या काळामध्ये त्याला नैसर्गिक अथवा कोणताही मृत्यू आला तर त्याच्या कर्जाचा भार त्याच्या कुटुंबावर येतोच, हे नैसर्गिक नियम आहे हा। परंतु त्याच्यामध्ये संस्थेने सभासदांनी मिळून शेअर करून तर त्या सभासदाला अशा सभासदाला या फंडामधून 1 लाखापर्यंत त्याच्या कर्जासाठी मदत केली जाते। म्हणजे सर्वसामान्य माणसांना कर्ज लाखाचीच असतात आणि जर त्या कर्त्या कुटुंबाचा माणसाचा जर तेव्हा जर मृत्यू झाला तर कुटुंबावर जो भार येतो किंवा कुटुंबाची जी दिशाहीनता वाढते तर आम्ही त्या कुटुंबाच्या सदस्यांना बोलून घेतो, तुम्ही या संस्थेचे सभासद आहात, तुमचं कर्ज उदाहरण 1 लाख असेल, 75,000 असेल किंवा 60,000 बाकी राहिलेले ते तुम्ही भरायचं नाही, या फंडामधून तिकडं तो निधी वर्ग केला जाईल, तुम्ही कर्जमुक्त झालात। त्या दिवशी जो आनंद त्याच्या कुटुंबावर विशेषतः त्याच्या पत्नी आणि मुलाच्या चेहऱ्यावर असतो ते एक सर्वात मोठं समाधान आहे। सर खरंच हे कौतुकास्पद आहे की तुम्ही सभासद जी कल्याण योजना चालू केली आहे याच्याबद्दल, म्हणजे अशा ज्या योजना असतात त्याच्याबद्दल माहिती नसतं बऱ्याच लोकांना, आज तुम्ही आवर्जून तुम्ही या गोष्टीविषयी मला सांगितलं। मला असं म्हणायचं सर, तुम्ही सभासद कल्याण योजनेविषयी सांगितलं, मग महिला बचत गट याच्याविषयी काही योजना आहेत? महिला बचत गटाच्या तशी योजना आमच्याकडे नाही आहे, परंतु महिला डिपॉझिटची आमच्याकडे स्कीम आहे, त्याच्यामध्ये लोक महिला सेविंग करतात किंवा एक ठोक रक्कमसुद्धा भरतात, मासिक पण बचत करतात। महिलांसाठी असं वेगळं आरक्षण, म्हणजे त्यांना असा कोणता व्यवसाय चालू करायचा म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली असं काय आहे की कर्ज उपलब्धी अशा पद्धतीने? स्पेशली जरी नसलं तरी महिला ठेवीसाठी आम्ही विशेष व्याजदर देतो, इतर ठेवींपेक्षा 0.5% व्याजदर त्यांना जास्त दिलं जातं, म्हणजे एक हे एक प्रोत्साहनच दिलं गेलेलं आहे त्यांना। त्याचबरोबर एखादी महिला उद्योगात असेल, व्यवसाय करीत असेल, तर तिलाही आर्थिक मदत निश्चितच केली जाते। कोणत्याही प्रकारे की महिला आहे मग ती परतफेड होईल की नाही हा विचार न करता महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि महिलांनाही आर्थिक मदत करतो। अगदी फुटपाथवर भाज्या विकणाऱ्या आमच्या बहिणींना देखील आम्ही लाखालाखाची मदत केलेली आहे। आज तुमच्या सांगण्याचा विश्वासाचा हात आहे म्हणून महिला वर्ग पण फुटे आहे। मग याच्याबद्दल तुम्ही संस्था आहे तर त्याच्याबद्दल भविष्याच्या योजना काय, की आता तुम्ही एवढ्या सगळ्या योजना मला सांगितल्या, वैशिष्ट्य सांगितलं, सर तुम्ही याच्याविषयी सांगा ना काही तुमच्या भविष्याच्या योजना काय असतील याच्या पुढे? भविष्याच्या योजना तशा आमच्या विशेष अशा काही नाही आहेत, परंतु सहकारी बँका ज्या तत्वावर चालतात किंवा सहकारी बँकांचं कामकाज ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीनं आमच्या पतसंस्थेचं कामकाज चाललं पाहिजे। ही एक आदर्श संस्था होऊन त्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक सभासदाचं हित साधलं गेलं पाहिजे, हे आमच्या पुढे जास्त ध्येय आहे। म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे हित आहे लोकांचं हित ग्राह्य धरून त्याबद्दल तुम्ही योजना आखता, त्याबद्दल तुमच्या योजनेचं एक स्थिर रूप असतं, ठीक आहे? सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, आम्हाला एवढा वेळ काढून तुमच्या या यशो मंदिर ज्याच्या नावातच यश आहे अशा संस्थेबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि लोकांना सांगितलं की या सगळ्या योजना असेल, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात, लोकांनाही माहीत नसतात, आज या पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत केली आणि या पद्धतीने लोकांना जनतेसमोर ही तुमची यशो मंदिर संस्थेची जी माहिती आणली त्याबद्दल तुमचे मनसे आभार आणि धन्यवाद सर। आणि आपलेही सर्वांचे सृष्टी चॅनलचे संस्थेकडून आभार, धन्यवाद सर।